देशमुख मी कॅन्सरसह आहे. मी सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट म्हणजे कॅन्सरच्या सर्जरीज करतो. आज मी इथे तुमच्यासमोर आलेलो आहे कारण एक ऑन्कॉलॉजी ग्रुप ऑफ पुणे म्हणून आपण एक ग्रुप फॉर्म केलेला आहे. ह्याला ऑन्कॉलॉजी ग्रुप ऑफ पुणेला ॲक्च्युली इन्फॉर्मली स्थापना होऊन जवळजवळ 20 वर्ष झालेली आहे आणि 2002-2003 पासून तो कार्यरत आहे. त्याची फॉर्मली रजिस्ट्रेशन आणि तो फॉर्मलाइज करणं हे आम्ही 2018 केलं. 2020 त्याचं रजिस्ट्रेशन कम्प्लीट झालं ऑन्कॉलॉजी ग्रुप ऑफ पुणेचं आणि 2020 ती रजिस्टर्ड संस्था म्हणून कार्यरत आहे. ऑन्कॉलॉजी ग्रुप ऑफ पुणेमध्ये जे पुण्यातले सर्व ऑन्कॉलॉजिस्ट आहेत ज्याच्यामध्ये मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहे, सर्जिकल ऑन्कॉलॉजिस्ट आहे, रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट आहे, परत त्याचप्रमाणे रिहॅबिलिटेशन करणारे जे प्रोस्टो डेंटिस्ट किंवा प्रोस्थेटिक डेंटिस्ट किंवा जे सपोर्टिव्ह सर्व्हिसेस देणारे डॉक्टर्स आहेत हे सर्व त्याचे मेंबर्स आहेत. या ऑन्कॉलॉजी ग्रुप ऑफ पुणेच्या मीटिंग ह्या दर महिन्याला होतात. त्या त्याच्या गेल्या कित्येक वर्षापासून होत आहेत पण रजिस्ट्रेशन झाल्यापासून त्या जास्त रेग्युलराइज होत आहेत. त्याचा मी फाउंडर प्रेसिडेंट आहे. ती घेण्याकरता मी आणि माझ्या सहकार्यांनी पुढाकार घेतला आणि ती केली. आम्ही एका हॉस्पिटलशी लिमिटेड नाही आहे. पुण्यातला हा सगळ्या ऑन्कॉलॉजिस्टचा ग्रुप आहे. मी रुबी हॉल आणि इंद्रायणी हॉस्पिटलमध्ये असतो. तसेच डॉक्टर गिरीश फडके हे सध्या प्रेसिडेंट आहेत. ते काही कारणामुळे येऊ शकले नाहीत कारण बऱ्याचशा वेळेला हा जो वेळ असतो त्याच्यामध्ये कुणी ना कोणीतरी यायचं कमिट केलेलं असतं पण अडकून जातं, तर त्यामुळे ते नाही येऊ शकले. पण सध्या गिरीश फडके हे प्रेसिडेंट आहेत. सो ही ऑर्गनायझेशन ही विचारांची देवाणघेवाण आणि पेशंटच्या ट्रीटमेंट्सच्या केसेस डिस्कस करते दर महिन्याला. त्यामध्ये जी हॉस्पिटल्स असतात तशी दर महिन्याला जी मीटिंग होते ती एक हॉस्पिटल ही मीटिंग घेते त्यांच्या हॉस्पिटलच्या मध्ये आणि त्यामध्ये त्या हॉस्पिटलच्या त्या महिन्यातल्या ज्या काही केसेस आहेत कॅन्सरच्या केसेस आहेत त्या डिस्कस केल्या जातात. ज्यावरती दुसरे तज्ज्ञ जे लोक असतात बाकीच्या हॉस्पिटलमधले किंवा आजूबाजूचे सगळेजण त्याच्यावरती सल्ला देतात आणि अशा रीतीने पेशंट्स किंवा कॅन्सरच्या रोगावरती जास्तीत जास्त परिणामकारक उपचार करता यावे आणि विचारांचं देवाणघेवाण व्हावं आणि एक सशक्त असं ऑर्गनायझेशन तयार व्हावी हा त्याच्या मागचा उद्देश आहे. आता ही ऑन्कॉलॉजी ग्रुप ऑफ पुणेची जी कॉन्फरन्स आहे ती कॉन्फरन्स आहे त्याकरता मी ॲक्च्युली मेनली आज आहे तुमच्यासमोर. ही 31 आणि 1 तारखेला आहे. मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी ही बाय ॲन्युअल कॉन्फरन्स आहे, दर 2 वर्षाला होते. 2 वर्षापूर्वी ती कॉन्फरन्स जी झाली ती सर्व विषयांवरती झाली. त्यामध्ये सर्व कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार होते त्याच्यावरती ती झाली. ती 3 दिवसाची कॉन्फरन्स होती. यावेळेला आम्ही कॉन्फरन्स ही लोकलाइज म्हणजे फोकस्ड कॉन्फरन्स करतोय. ही कॉन्फरन्स आहे गॅस्ट्रो इंटेस्टायनल कॅन्सर्स होती आणि कॅन्सर त्या कॉन्फरन्सचं नाव थोडस अवघड आहे. नॅव्हिगेटिंग कॉन्ट्रोवर्सीस अनरॅव्हलिंग डिलेमास इन गॅस्ट्रो इसोफेजियल जंक्शन अँड कोलोरेक्टल कॅन्सर. सो याचा म्हणजे अर्थ हा आहे की ज्या काही कॅन्सर ट्रीट करताना ज्या काही कॉन्ट्रोवर्सीज असतात म्हणजे तुम्ही बऱ्याच वेळेला बघता की एक डॉक्टर एक सांगतो दुसरा डॉक्टर दुसरं सांगतो आणि बऱ्याच वेळा आम्ही ज्याला विचारतो त्याला तुम्ही तिसरा वाटतो म्हणतो दोघांचंही करेक्ट होतं पण मला वाटतं की असं करा. सो हे जे आहे ह्याला आपण म्हणतो की कॉन्ट्रोवर्सी आहे. हे काय हे डॉक्टर एक सांगताय दुसरे डॉक्टर दुसरे सांगताय तर ह्या इथलं कुठलं बरोबर आहे ह्याचा बऱ्याच वेळेला ॲज अ डॉक्टर म्हणून आम्हाला पण त्याचे प्रश्न असतात आणि त्यामधलं काय बरोबर चूज करावं ह्याच्यावरती डिबेट होते आणि ह्या डिबेटमधनं एक जो चांगला मार्ग जो आहे तो आम्ही चूज करतो.
सो यामध्ये भारतामधले सगळे एक्सपर्ट्स येणार आहेत, वेगवेगळे तुम्हाला काही नावं माहिती पण असतील. डॉक्टर जगन्नाथ हे ह्यावेळेला त्यांचं ऍक्च्युली कीनोट लेक्चर आहे. त्यांना डॉक्टर शशांक शिंदे ओरेशन दिले. डॉक्टर शशांक शिंदे म्हणून आमचे टीचर होते टाटा हॉस्पिटलमध्ये. आम्ही बरेचसे लोक टाटा हॉस्पिटलमध्ये ट्रेन झालेलो आहोत आणि आमचे एक टीचर होते ते अकाली मरण पावले ते फार पूर्वी 1997 पण ते खूप निष्णात सर्जन होते. त्यांच्या नावाने डॉक्टर शशांक शिंदे ओरेशन असं ओरेशन केलेलं आहे आणि ते ओरेशन द्यायला ह्या वर्षी डॉक्टर जगन्नाथ यांना आम्ही बोलवलंय. डॉक्टर पी जगन्नाथ हे प्रसिद्ध कॅन्सर सर्जन आहेत. त्यांनी इंटरनॅशनल हिपॅटोबिलियरी सर्जरीचा ग्रुप फॉर्म केलेला आहे. तुम्हाला बहुतेक माहिती पण असतील ते त्यांनी हे छापू नका पण अमिताभ बच्चनची सर्जरी पण त्यांनी केलेली होती. तर त्या ह्या वेळेला ते हे ओरेशन देतात. त्याचप्रमाणे बरेचसे तज्ज्ञ जसे मुंबईचे टाटा हॉस्पिटलचे डॉक्टर श्रीखंडे, टाटा हॉस्पिटलचे डॉक्टर सकल मनीष भंडारी, सो वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्सरचे वेगवेगळे ऑन्कॉलॉजिस्ट आणि मेडिकल ऑन्कॉलॉजिस्ट आणि रेडिएशन ऑन्कॉलॉजिस्ट हे ह्या कॉन्फरन्समध्ये भाग घेऊन त्यावरती डिबेट करणार आहेत.